नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकिमा अनुदान आताच्या घडामोडी आज वेळ आमवशा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा साखर कारखानदारी नफ्यात राहावी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी इथेनॉल धोरण आणले आणि साखर कारखान्यांना इथेनॉल तयार करण्याची परवानगी देण्यात आली आज नऊशे पंचवीस कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होत आहे असे केंद्रीय कृषी मंत्री सिंह तोमर यांनी म्हटलेलं आहे तसेच पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली अन्न पौष्टिक मूल्यांना चालना देण्यावर भर दिला जात आहे खरीप विपणन हंगामात सात राज्यामध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार बावीसपर्यंत एकूण तेरा लाख टनाहून अधिक भरडधान्याची खरेदीही करण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागपूरस्थित कृषी महाविद्यालयाच्या बजाजनगर कृषी शास्त्रज्ञ निवास आणि वनस्पतीशास्त्र संशोधन प्रक्षेप कार्यालयाचे उद्घाटन यावेळी कृषी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करून सिल्लोड येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास सहभागी होण्याचे आवाहन त्या ठिकाणी करण्यात आलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे विधान परिषद लक्षवेधी विदर्भातील सतत पडणाऱ्या पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य शासनाने पहिल्याच सातशे पन्नास कोटी रुपयाची मदत दिल्याची माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे पी एम किसानचा तेरावा हप्ता देशातील दहा कोटीहून अधिक शेतकऱ्यांसाठी एक चांगली आणि मोठी बातमी आहे पी एम किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याची त्यांची प्रतीक्षा लवकरच म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला संपणार आहे मीडियामध्ये येत असलेल्या बातम्यानुसार नवीन वर्ष दोन हजार तेवीसच्या पहिल्या महिन्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकार देशभर दहा कोटीहून अधिक पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात तेरावा हप्त्याचे पैसे हस्तांतरित करू शकतो मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे भारत सरकारने खर्चावर पन्नास टक्के नफा जोडून यम एस पी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये झालेल्या सातशे एकोणसाठ लाख टन गहू धान कडधान्य खरेदीच्या तुलनेत दोन हजार एकवीस बावीसमध्ये तेराशे पंचेचाळीस लाख टन खरेदी करण्यात ही आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आपला साखर उद्योग हा मोठा उद्योग आहे वर्षभरात एक एक लाख चाळीस हजार कोटी साखरेचे उत्पादन होते आज भारत हा साखरेचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार देश आहे सरकारच्या माध्यमातून साखर क्षेत्रात खूप चांगले काम झाले आहे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानासाठी भरपाई म्हणून चार हजार आठशे कोटी रुपयाचे प्रत्यक्ष वितरण झालं असून एन डी आर एफच्या निक्षापेक्षा दुप्पट मदत दिलेली आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्त्वाचे अपडेट आहे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांचा शेतमाल सुरक्षित राहावा म्हणून बाजार समितीकडून अद्यावत अग्निमिशन योजनेसाठी सात कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प प्र प्रस्तावित आहे असे मंत्री दादाजी भुसे यांनी पनम विभागाच्या वतीने उत्तर देताना सांगितले पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे

ही अपडेट आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव जिल्ह्यातील आपल्या पीक विम्याच्या लढाचा विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विशेष उल्लेख केला असे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचे तुळजापूरचे आमदार राणा जगदितसिंह पाटील यांनी म्हटलेलं आहे तर त्यांनी म्हटलं की माननीय देवेंद्रजी आणि सरकार अत्यंत सकारात्मक असल्याने शेतकरी बांधवांना न्याय मिळण्यास सुलभता येत आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे भंडारा गोंदियामधील शेतकऱ्यांची या वर्षात अतिवृष्टी व रोगापासून उत्पन्न अतिशय कमी प्रमाणात झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणं कठीण झालेलं आहे तरी शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी भरीव आर्थिक मदत बी बियाणे खत व औषध देण्यात यावी अशी मागणी तेथील शेतकऱ्यांमधून होत आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा